काहींची भावकी जितकी चांगली तितकी वाईटही असते, कारण अकोला जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. विधवा महिला रात्री स्वयंपाकघरात होती. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात संपत्तीचा वाद होत होता. तिचा मुलगा सैनिक दलात कार्यरत आहे. घरी महिला एकटी होती आणि सर्व काही आनंदात सुरू असताना घटने दिवशी रात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. सुनंदा कैलास गवई वय 50 वर्ष असं या महिलेचं नाव आहे. ही घटना अशी की अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेलं दिग्रस बुद्रुक गाव, इथे कैलास गवई यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. कैलास यांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या खांद्यावर आली. सुनंदा यांना 2 मुली आणि 1 मुलगा असून तो सैनिक दलात कार्यरत आहे. दरम्यान सुनंदा गवई यांच्या नावाने गावात एक छोटंसं घर असून ते कधी काळी शेतमजूर म्हणून कामाला जायचे. अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालायचा. आता सर्व काही सुरळीत असतानाच गवई कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद होऊ लागला. हा वाद होता संपत्तीचा. सुनंदा गवई यांचा दीर म्हणजेच कैलास यांचा छोटा भाऊ बाबाराव बोंदर गवई वय 59 वर्ष हा त्यांच्या घरात हिस्सा मागत होता. परंतु आपल्या घरात हिस्सा द्यायला सुनंदा यांचा स्पष्ट नकार होता. त्यामुळे ह्या कारणावरून त्यांच्यामध्ये कित्येकदा वाद झाला. अन काल गुरुवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास सुनंदा गवई आणि त्यांची मुलगी घरात होती. सुनंदा यांची नात बाहेर खेळायला गेली असता तिला शोधण्यासाठी तिची आई घराबाहेर गेली. अन घरात फक्त सुनंदा ह्या एकट्या होत्या. त्यात बाबाराव धीर हा गेल्या काही दिवसांपासून गावी आलेला होता. काल रात्री सुनंदा यांच्याकडे घरी कोणी नसल्याची पाहून तो घरात शिरला. वहिनीकडे घरात हिस्सा मागू लागला. सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमध्ये घराच्या वादातून प्रचंड वाद झाला. या वादादरम्यान सुनंदा यांनी दिराला घराबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. रागाच्या भरात बाबारावने घरातीलच चाकू हातात घेत वहिनीच्या पाठीवर आणि शरीरावर मोठ्या प्रमाणात चाकूने वार करून जखमा केल्या. यामध्ये सुनंदा हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर बाबाराव हा घटनास्थळावरून पसार झाला. मुलगी आणि नात घरी परतले असता आईचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसला आणि टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला. सुनंदा यांची हत्या त्यांच्याच दिराने केल्याचे पोलिसांना समजताच अवघ्या काही तासातच मारेकरी दिराला पोलिसांनी अटक केली.